हॅलो विद्यार्थी मित्र आज आपण पाहणार आहोत भारताचे संविधान संविधान आधी आपण त्याची व्याख्या पाहू प्रत्येक देशातील सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाचे संविधान किंवा त्या देशाची राज्यघटना होय भारताची राज्यघटना ही घटना समितीद्वारे किंवा संविधान सभेकडून तयार झालेली आहे ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी तयार झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आणली गेली या घटना समितीची निर्मिती कशी झाली ते आधी आपण पाहू एकोणीसशे बेचाळीसला क्रिप्स मिशन पाठवून ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी तत्त्वत मान्य केली या घटना समितीमध्ये सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते ह्या घटना समितीतील सर्वात महत्त्वपूर्ण समिती म्हणजे मसुदा समिती होय संपूर्ण संविधान कसे असावे याचा मसुदा किंवा आराखडा तयार करण्यासाठी ही समिती नेमली होती याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीमध्ये टी टी कृष्णम्माचारी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी आणि गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी सभासद होते आता आपण घटना समितीतील महत्त्वपूर्ण समित्या पाहू या समित्यांमध्ये सुखानू समिती होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर के एम मुंशी वित्त समिती वित्त व स्टाफ समिती त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते केंद्रीय राज्यघटना समिती अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू प्रांतीय राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या काही महत्त्वपूर्ण समित्या आहेत ज्या आयोगाने वारंवार विचारलेल्या आहेत आता आपण संविधानाचे काही वैशिष्ट्ये पाहू पहिले लोकशाही प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा वापर पहिल्या निवडणुकीपासूनच आपल्याला मिळालेला आहे आणि तो स्त्री व पुरुष या दोघांना समान तत्वावर मिळालेला आहे सुरुवातीला मतदानाचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार एकवीस वर्ष व त्या पुढील व्यक्तींसाठी होता परंतु एकोणीसशे एकोणनव्वदपासून एक तो अठरा वर्ष व अधिक व्यक्तींस व त्यावरील व्यक्तींसाठी लागू करण्यात आला त्याचप्रमाणे भारत भारताच्या संविधानाची वैशिष्ट्यांमध्ये गणराज्य पद्धती संसदीय शासन पद्धती संघराज्य पद्धती ह्यासुद्धा काही महत्त्वाच्या हीसुद्धा काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे संघ संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र केंद्राकर्षी व केंद्रोत्सारी हे दोन प्रकार येतात आता आपण ते डिटेलमध्ये पाहू केंद्राकर्षी म्हणजे वेगवेगळे घटक राज्य एकत्र येऊन संघराज्य स्थापन केले जाते ज्याप्रमाणे अमेरिकेचे संघराज्य तयार झालेले आहे केंद्रोत्सारी म्हणजे आधी केंद्र सरकार व नंतर निरनिराळे विभाग तयार करण्यात आलेले आहेत ज्याप्रमाणे भारताचे संघराज्य आधी केंद्र सरकार बनले आणि नंतर वेगवेगळी राज्य किंवा विभाग निर्माण करण्यात आले त्याप्रमाणे या संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे यात सत्तेचे विभाजन असते जसे की केंद्राची सत्ता आणि राज्याची सत्ता दुहेरी शासन व्यवस्था असते म्हणजे राज्यामध्ये उच्च न्यायालय असते तर केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालय असते परंतु लिखित राज्यघटना असते आणि ती संपूर्ण भारतासाठी एकच आहे आणि स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था आहे की जी राजकारणापासून किंवा राजकीय राजकीय शासन व्यवस्थेपासून ही संपूर्णत वेगळी आहे भारतात प्रभावशाली केंद्रशासन पद्धती आहे आणि ती कशी ते आपण आता पाहू भारतातील केंद्राच्या तीन सूच भारतात कामकाजाच्या तीन वेगवेगळ्या सूची वेग वेग तयार केलेल्या आहेत त्यात केंद्राकडे काम करण्यासाठी सत्त्याण्णव विषय घटक सूचेकडे म्हणजे या केंद्रावरती आणि राज्यांमध्ये दोघांच्या समवर्ती असलेले सत्तेचाळीस विषय आणि राज्याकडे असलेले असे सहासष्ट विषय विभागण्यात आलेले आहेत आणि उरलेले सर्व विषय आणि शेषाधिकार केंद्राकडे असतात त्याचप्रमाणे प्रभावशाली केंद्रशासन पद्धतीसाठी एकेरी एक नागरिकत्व एकेरी एक न्यायव्यवस्था राज्यपालांची नेमणूक घटक राज्यातील कायदे प्रक्रिया राष्ट्रीय आणीबाणीची विषय तर, विषयक तरतुदी राष्ट्रपती राजवट विशेष तरतुदी यासाठी या सुद्धा तरतुदी केलेल्या आहेत आणि यावरून भारताचे शासन हे के प्रभावशाली केंद्र शासन पद्धतीचे हो, होते त्याचप्रमाणे भारतात द्विसभागृही कायदे मंडळ आहे भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी आणि लिखित राशी राज्यघटना आहे तसेच भारतीय संविधानाने भारतातील सर्व व्यक्तींना मूलभूत असे काही हक्क दिलेले आहेत हे सुद्धा भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानले जाते भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्य वैशिष्ट्यांमध्ये राज्य धोरणेचे मार्गदर्शक तत्वांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये काही सामाजिक आर्थिक आंतरराष्ट्रीय व राजकीय मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे परंतु या तत्वांचे बंधन सरकारवरती नाही संविधान दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी कलम तीनशे अडुसष्टनुसार केलेल्या आहेत परंतु या संविधान दुरुस्ती करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणतेही बदल केले जात नाहीत भारतीय संविधानाचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे भारतात स्वतंत्र निवडणूक आयोग आहे आणि त्याची स्थापना कलम तीनशे चोवीस अनुसार केलेली आहे यामध्ये एकच मध्यवर्ती निवडणूक यंत्रणा असून ती एकात्मा आणि कायम स्वरूपाची केलेली आहे त्याचप्रमाणे आणीबाणीविषयी काही तरतुदी कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ या दरम्यान केलेल्या आहेत त्यात अंतर्गत अशांतता परकीय आक्रमण यांसारख्या विषयांचा सा समावेश होतो ते आपण पुढील काही व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत भारताचे संविधान तयार करताना बऱ्याच देशातील संविधानांचा अभ्यास करण्यात आला होता आणि त्यातील स काही महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्याच भारताच्या संविधानांमध्ये संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यातील के कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रभावशाली केंद्र व शेषाधिकार केंद्राकडे हे आपण घेतलेले आहे ब्रिटिश संविधानाकडून कायद्याचे अधिराज्य संसदीय लोकशाही आणि सामूहिक जबाबदारीचे तत्व आपण स्वीकारलेले आहे तसेच फ्रेंच राज्यघटनेतून आपण स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे घेतलेली आहेत आयर्लंडच्या संविधानातून आपण राज्य धोरणेचे मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत तसेच अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत हक्क न्यायमंडळाचे स्वातंत्र्य न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आपण घेतलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन भरवले जाते हे स्रोत घेतलेले आहेत त्याचप्रमाणे भारतीय संविधान बनवताना एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा देखील आपण डोळ्यासमोर ठेवला होता त्याचप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळी तसेच महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव समाजवाद इत्यादी गोष्टींचा देखील भारतीय भारताचे संविधान तयार करताना विचारात घेतलेले होते भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये इसवी सन एकोणीसशे शहात्तर रोजी बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला तेव्हापासून भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो हे आज आपण भारतीय संविधान आणि संविधानाची काही वैशिष्ट्य पाहिले आहेत तर या पुढील लेक्चरमध्ये आपण भारतीय राज भारत इंडियन पॉलिटी या विषयातील काही लेक्चर्स आपण पाहणार आहोत धन्यवाद